भारी वाटलं पण व्ह्यू एक नंबर होता. थोडा वेळ थांबलो मी, दादा भेटले, थोडं फोटो वगैरे काढून घेतले. एकटं असलं की खूप प्रॉब्लेम होतो, पण का दादा बोलत होते इकडे शूट वगैरे पण होतात मूवीच्या वगैरे झालेले आहेत. आणि आपल्या म्हणजे कोकणात बघा एवढे चांगले चांगले स्पॉट असतात, आपल्यालाच माहीत नसतात. गणपती गणपतीपुळे सर आहे ना, आपल्यालाच माहीत नाहीत, पण एवढे चांगले चांगले व्ह्यू आहेत, स्पॉट आहेत की खूप भारी. आता हे आपल्याला माहीतच नव्हतं, कारण आतमध्ये पडतं त्यामुळे आपल्याला माहीत नाही. आणि एवढं टाईम एकदम परफेक्ट होता, सकाळीच एकदम मस्त धुकं होतं लाईटली छोटं थोडंसं आणि थंड क्लायमेट, भारी वाटलं. चला आता पटापट आपण गणपतीपुळे डायरेक्ट, आता कुठे थांबायचं नाही आहे, डायरेक्ट गणपती बाप्पा मोर आहे. रोड फक्त थोडा आपला चांगला पाहिजे जरा, मध्ये मध्ये थोडा थोडा खराब आहे, नाहीतर मला रोड चांगलाच भेटलं मागासपासून. रोड बघा एक नंबर रोड आहे, एक नंबर, एक खड्डा नाही आहे. आणि मस्त आजूबाजूला बघा कलम आहेत, काजूची आंब्याची, मस्त वाटते एकदम. मी ह्या रूटला पहिल्यांदा झालोय. हे 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 ला 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 लू ला 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 ला. विल्ले नाज शिंगे जाका देवी आहे, जाका देवी, जाका देवी बाजारपेठ. जाका देवीच्या पुढे गणपतीपुळे, आणि गणपतीच्या पुढे गणपतीपुळेच्या पुढे जयगड. जयगडला तर आपल्याला जायचं नाही, जयगड 32 किलोमीटर आहे, गणपतीपुळे इथून बरोबर 15 किलोमीटर. जयगडला आपल्याला आज राहिलो असतं, जयगड झालं असतं, पण आता आपल्याला आज काय राहायचं नाही आहे, त्यामुळे फक्त गणपती बाप्पाचं दर्शन. मला वाटतं रोड आत्ताच बनवलेले आहेत, पण काय रोड बनवले ते एक नंबर. गावचे आपले रोड एक नंबर असतं, काय पण बोला. आता इथून 10 किलोमीटर राहिले अजून गणपतीपुळे. रोड मस्त आहे, बाईक पाहिजे फक्त एकदम जबरदस्त, आपली ग्लॅमर पण जबरदस्त पळते. कालपासनं बिचारी पळत आहे. तर फायनली बरोबर मी 9:30 पोचलो आणि आतमध्ये आलो आहे, ते आतमध्ये एंट्री केली आहे. गणपती मंदिर इकडे पुढे आहे, मला बाईक इथे कुठेतरी पार्क करावी लागेल, कारण आपल्याकडे जॅकेट हेल्मेट सगळं तिथेच ठेवावं लागेल. आणि पार्किंग बघावं लागेल कुठे आहे ते प्रॉपर एका जागी, म्हणजे कसं टेन्शन नाही, पण बॅग वगैरे आपले कसं काढायचे नाही आहेत, त्याच्यामुळे आपण मला वाटतं इथे कुठेतरी हाय बाईक पार्किंगचं. बाईक आहे काय आतमध्ये? अच्छा, बाईकसाठी आतमध्ये येऊ शकतो बाईक घेऊन. बाईक तिकडे पार्क करावी लागेल, टँक बॅग काढून घ्यावी लागेल, असं करावं लागेल. टँक बॅग हेल्मेट वगैरे आतमध्ये, कारण टँक बॅग इथे ठेवू शकत नाही. इथे कुठेतरी करूया बाईक पार्क. इथे आपण करू झाडाच्या इथे मस्तपैकी. बस बीचवर गर्दी जबरदस्त आहे. सो मित्रांनो, हा बीच आहे आपला गणपतीपुळेच्या मंदिराच्या समोरचा, आणि हे मंदिर आहे गणपती मंदिर. मी जस्ट आत्ताच घेतलं नारळ वगैरे आणि आपली बाईक तिकडे पार्क केली आहे. आता चाललो आहे गणपती मंदिर दर्शन घेतो मस्तपैकी, पटापट निघायचं पण आहे. बीचवर तर काय जायचं नाही आहे, आपलं डायरेक्ट
इथून आरेवारे बीच वगैरे करत घरी जायचंय। गर्दी कमी आहे, बरं झालं। ॲक्च्युली आज सोमवार आहे, उद्या मंगळवार असल्यामुळे उद्या गर्दी असेल, तुला पटापट दर्शन होईल। सो ही मंदिराची बॅक साईड आहे, मी इकडे एक्झिट केलं आहे बॅक साईडला। आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, पण दर्शन खूप मस्त झालं कारण गर्दी नाही आहे अजिबात। आणि आता आपल्याला जायचं आहे बाहेर, बाहेर आपलं सामान घेऊन आपल्याला परत प्रवासाच्या दिशेने जायचं आहे। ते एवढं आलो आहे तर म्हटलं बीचवर जाऊनच येऊया। खूप मस्त आहे, क्लीन आहे बीच, राईड्स पण भरपूर आहेत इकडे। इकडे उंट आहेत इकडे उभे, ते आपले मंदिर गणपतीचं। आपल्या बाईकच्या इथे परत आलो आपण, बॅग वगैरे मस्त बांधून घेतली पटावर, कारण टँक बॅग मी काढून घेऊन गेलेलो। हे आपले गणपती मंदिर, गणपती मंदिरला इथून दर्शन करू परत आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। आता आपल्याला जायचं आहे देवगड मार्गे मालवण आणि आपल्या गावी घरी। तर आपल्याला पहिलं बाहेर गेल्यानंतर विचारावं लागेल की कसा रूट कुठून गेला आहे। आरे बीच वगैरे असं करत जायचं आहे पण मी फर्स्ट टाईम चाललो आहे, त्याच्यामुळे मला विचारावं लागेल पहिलं, आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण बोलत बोलत जाऊया। दर्शन मस्त आलं सकाळी सकाळीच, गर्दी नव्हती अजिबात। टँक बॅग आता थोडी हेवी झाली आहे, कारण आता त्याच्यात प्रसाद वगैरे टाकलं आहे, नारळ वगैरे आहेत, एक नारळ, त्यामुळे थोडं आता जरा मोठी झाली बॅग। चला गणपती बाप्पा मोरया। आपण गणपती मंदिर मी बाहेर आलोय, हा रोड परत सरळ गेला इकडे मार्लेश्वर आणि आपल्याला इकडे जायचं आहे रत्नागिरी। हा रोड सरळ पावसला गेला, हे कुठलं बीच आहे माहीत नाही पण एकदम क्लीन आहे, कोणीच नाही। हा एक ग्रुप कुठेतरी आहे तिथे उभा फक्त, आणि होड्या आहेत, बाकी त्या साईडला पूर्ण क्लीन आहे एकदम, कोणच नाही आहे। असं पाहिजे, बेस्ट, एकदम मस्त क्लीन स्वच्छ, पब्लिक कमी, पब्लिक कमी असली की स्वच्छता असते, हे तर आहेच। पण आपल्या गावच्या बऱ्याचशा बीच क्लीन आहेत। इथे हा ग्रुप बघा मस्त की जेवण बनवत आहे, मला वाटतं पिकनिकसाठी आलेत, फुल जेवण वगैरे चालू आहे, भाकऱ्या वगैरे भासत आहेत, बसेस आहेत, मला वाटतं हे कुठून तरी आले आहेत। MH 14 कुठला आहे काय माहिती, जाऊ दे। पण एकदम मजा आहे, धमाल आहे, ही मजा मस्त असते म्हणजे ग्रुपने आल्यानंतर जेवण वगैरे बनवायचं मस्त आहे की बाहेर आणि जेवायचं, एक भारीच मजा असते ती। सो मित्रांनो, मी आता थांबलो आहे, बाईक इकडे पार्क केली आहे, इकडे थांबलो आहे कारण हे जे समोर दिसतं आहे हे आपले आरेवारे बीच आहे हे समोरचं, आणि जे मी बोललेलो रोपचं वगैरे राईड्स ते हे आहे ओरियन फ्लाय, हे वालं आहे। विचारू त्यांना किती काय आहे एकाचं पर पर्सन। हे इथून सोडतात ते तिकडे खाली जातात त्या साईडला तिकडे, आणि परत तिकडून मग कसं रिटर्न माहीत नाही, आपल्याला विचारावं लागेल त्यांना। दादा हे कसं आहे, काय याचे? हां हां हां
चेकअप केलं जातं, इन द सेन्स जोपर्यंत तुम्हाला दोन्ही पुलेंच्या साईडने तुम्हाला चेक फिक्स केलं जातं. तुम्ही बाय ग्रॅव्हिटी तिथे पलीकडचा टॉवर जो 1400 फुटा लांबीवरती आहे, अच्छा, तिथून तुम्ही सेफली लँड करता तिथे. अच्छा, तिथून तुम्हाला आमची माणसं इकडे घेऊन येणार. पण बाकी काय रिस्क नाही ना? हां, म्हणजे थोडी हा थोडी घेतलीच पाहिजे. बरोबर, न्यूट्रल केलेली आहे म्हणून आम्हाला ही सगळी परमिशन मिळालेली आहे ही ऍक्टिव्हिटी कंडक्ट. आणि ज्याच्याकडे सगळी लायसन्स सर्टिफिकेट आहे तोच फक्त ही ऍक्टिव्हिटी कंडक्ट. बरोबर, त्यामध्ये आम्ही किती आहे एका राईडचे? एका राईडचे 500 रुपये आहे. 5 जणांचा ग्रुप असेल तर 450 रुपये. अच्छा, आणि 10 जणांचा ग्रुप असेल तर 400 रुपये. ॲक्च्युली मला करायचं होतं झिप लाईन, पण काय माहीत नाही, मन एकदम घाबरत होतं काय, म्हणजे असं रेडीज होत नव्हतं. मी खूप वेळ बघितलं 5 दंड थांबून, पण नाही होतं. पण मी चौकशी केली ना तर तिकडे पर पर्सन 500 रुपये आहेत एकाचे, आणि जर ग्रुप असेल तर एकाचे 400 रुपये आहेत. 1400 फूट खाली आहे खोल, आणि फुल एकदम बीचवरनं ती रोप जाते, आणि त्या टॉवरमध्ये जाऊन तिकडे त्या समोरचा जो तुम्हाला टॉवर दाखवलं तिकडे जाऊन ते थांबणार, मग त्यांची लोकं परत रिटर्न घेऊन येतात इकडे. चांगलं तर वाटतं आहे, पण काय माहिती मला, ॲक्च्युली मी काय माहीत नाही, पण मन एकदम घाबरत होतं. आज प्रयत्न करत होतो, पण म्हटलं नको जाऊ दे, म्हटलं परत कधीतरी येऊ तेव्हा करू. हा जो टॉवर आहे ना तिकडे येतात तिकडून, हाय भारी, पण म्हटलं आज नको जाऊ दे. म्हटलं जर मन करत नाही आहे मन तर जाऊ दे, म्हटलं आपण पुढच्या मार्गाला जाऊ. तर आपण आता निघालो आहे, तर आपण मला वाटतं रत्नागिरी अजून काहीतरी 15-20 किलोमीटर आहे इकडून, आणि मग देवगड मला तिकडून बघावं लागेल किती किलोमीटर आहे. आपली लाल परी चालली आहे, थांबली स्टॉप आला वाटतं कुठला, MH20 रत्नागिरी. ओ, हे स्पीड ब्रेकर ना छोटे छोटे पटकन येतात, कळत नाही. आता आपल्याला पावस भेटेल, पावसला हा रोड सरळ गेला आहे. काय झालं इकडे, काहीतरी लपड झाला, ऍक्सिट ठोकली वाटत. काहीतरी लपडी झाली, कुठलं आलं बाजारपेठ काय समजत नाही. बीच तर बाजूला दिसते, वा वा मस्त, असं वाटतं की मालवणला झालो. मस्त स्मेल आला. हा हा हा, पण आज काय नाही, आज सोमवार आहे, नो नॉन व्हेज, ओनली व्हेज. शिरगाव, अच्छा शिरगाव आलं, शिरगाव. आपली कुठली तरी बाजारपेठ आहे, सेम मालवणसारखीच आहे, मालवणची बाजारपेठ अशीच आहे. आपल्याला जायचंय कुठे, राईट केले, राईट केली. दादा पावस पावस, इथून सरळ आहे. एकदम पूर्ण बाजारातून जायचं आहे आतमध्ये वाटतं. अच्छा, ह्याच्या मागे मला वाटतं मेन रोड असेल. सेम मालवणसारखी बाजारपेठ आहे, मालवणची पण सेम अशीच आहे. आता हे कुठे, इकडे पावस पावसला सरळ ना. श्री झरी विनायक मंदिर, हा बीच, हे गणपती मंदिर आहे झरी विनायक. आणि आपला पावस आहे अजून 14 किलोमीटर, आणि तिकडून देवगड मला वाटतं 60 किलोमीटर आहे. बघू आपण पावसला गेल्यानंतर चौकशी करावी लागेल. रोड तर ठीक आहे, बेस्ट आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. लवकर पोचलो तर कुणकेश्वर मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेणार, नाही तर मग लांबून पाया पडन आपण पुढच्या दिशेने जायचं.
आसपास मी थांबलो जेवायला इकडे मस्त एक म्हटलं हॉटेल दिसलं कुठले तरी महालक्ष्मी समर्थ आपल्याच इकडचे आहेत. हा हे आडवली गाव राजापूर तालुक्यात पडतो. हे बाईक मी म्हटलं सावलीत उभी केली आहे. मस्त की वेज जेवेन आणि हा रोड आपला सगळा आता मालवणला गेला इकडून मी आलो आणि आता आपण आपल्याला मला वाटतं पहिलं देवगड भेटेल नंतर मालवण. मला वाटतं अजून 60 किलोमीटर आहे मालवण तर नाही बोललं तरी मला आता 1 वाजला म्हणजे नाही बोललं तर 1, 2, 3 वाजतील मला मालवणला पोचायला. मी म्हटलं पटापट जेवून घेऊ आणि मग निघू. सुन ना मस्त की आपलं जेवण आलेलं आहे प्रॉपर वेज प्युअर चपाती इकडे भाजी आहे सोलकढी मस्त की जेवण घेतो पटापट. ताई छोटी बिसलेली द्या ना आहे का. हां थंड झालं मस्त की जेवतो पटापट निघू आपण. सो मित्रांनो आता बरोबर 3:30 वाजलेत आणि मी आहे आता राजापूर तालुक्यातील नाटे गावामध्ये. खूप सुंदर गाव आहे नाटे आणि आता ह्या इथून नाटेगावामधून बरोबर देवगड सॉरी मालवण 84 किलो. तर हा आहे बीच आणि खूप सुंदर बीच आहे क्लीन आहे एकदम आणि ब्लू वॉटर असते याची. आता सकाळी सकाळी आलं असतं ना आपण मस्त वॉटर दिसलं असतं निळं निळं पाणी असतं आणि खूप क्लीन आणि स्वच्छ आहे एकदम. इकडे आपल्या गाड्या वगैरे इकडे पार्क करतात सगळ्या आणि आम्ही मागच्या टायमी आलेलो इथून आलेलो 4 वीलर आमची मंडळाची पिकनिक होती तेव्हा आणि आपलं मंदिर गुणकेश्वरचं खूप मस्त बरं झालं. सोमवारच्या दिवशी दर्शन झालं मस्तपैकी.